नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू. 2047 पर्यंत देश विकसित झाला पाहिजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करूया, आमदार रमेशदादा पाटील. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू. उपायुक्त डॉ श्रीराम पवार. केंद्राच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे वितरण. विकसित भारत संकल्प यात्रेत नागरिकांची प्रथम आरोग्य तपासणी केली जात आहे, डॉक्टर वर्षा विद्याधर तळेगावकर. November 15 पासून विकसित भारत संकल्प यात्रा हा अभिनव उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात राबवला जात असून 27 डिसेंबर ते 18 जानेवारीच्या कालावधीत ही योजना मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात विविध विभागात 45 ठिकाणी राबवली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या आदेशानुसार मुंबई क्षेत्रात 23 दिवसाचे नियोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून ऐरोलीतील सेक्टर 8 मधील एपल रुग्णालयाजवळ कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार रमेशदादा पाटील यांनी भेट दिली. यावेळी अॅडव्होकेट चेतन पाटील, माजी नगरसेवक करण मडवी, ज्येष्ठ समाजसेवक जी एस पाटील, सुरेश बिलारे, राजेश मडवी, युवा नेतृत्व अॅडव्होकेट निकेतन पाटील, मुंबई महानगरपालिका परिमंडळ 2 उपायुक्त डॉ श्रीराम पवार, सहाय्यक आयुक्त तथा ऐरोली विभाग अधिकारी अशोक अहिरे, स्वच्छता अधिकारी सुभाष मसे, मुंबई महानगरपालिका रबाले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ वर्षा विद्याधर तळेगावकर, पालिकेचे अधिकारी अनिल पाटील, अन्य पदाधिकारी कर्मचारी यांनी जनतेला माहिती व माहितीपत्रक देऊन प्रचार व प्रसार करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. यावेळी स्वच्छतेची शपथही घेण्यात आली. आम्ही शपथ घेतो की भारताला 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित देश बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामगिरीची मानसिकता गुळापासून उपटून टाकू. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगू. भारताची एकता बळकट करू आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांना सन्मान करू. नागरिक म्हणून कर्तव्याचे पालन करू. सुजाण नागरिक शपथ घेतो की मी या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन. या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन. मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहीन. माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम करणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन. जय हिंद. Thank you.
वाहन उपलब्ध करून संकल्प आहे सर्वांची स्वप्ने पाहायची आणि ती पूर्णही करायची. आज इंडिया खेळची आहे आणि पुढे सरसावतही आहे. डिजिटल आर्थिक व्यवहारातही भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. आज तारण विरहित मुद्रा कर्ज आहे. स्टँडअप आपल्या स्वप्नांना साकारण्यासाठी सोबत उभे आहे. स्टार्टअप आपल्या स्वप्नांना देत आहे. वंदे भारतचा सुचाट आहे. अमृत स्टेशन बनले आहे. माननीय प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की 2047 माझा देश कसा असेल, माझ्या देशवासियांची परिस्थिती कशी असेल, या देशवासियांमध्ये राहणारे जे वंचित आहेत, शोषित आहेत, मग ते कुठल्याही क्षेत्रातले असो, सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्रातले असू दे, सगळ्यांची 2047 उन्नती झालेली दिसली पाहिजे. प्रधानमंत्री मोदी यांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी या विकसित योजनेचा प्रारंभ केलेला आहे नवीन मुंबईमध्ये. आणि नवीन मुंबईमध्ये फार मोठा प्रतिसाद आहे, कारण नरेंद्र मोदी साहेबांना 9 वर्ष झाली प्रधानमंत्री होऊन, आणि 9 वर्षामध्ये प्रधानमंत्र्यांनी फार मोठं या अनुसूचित जमाताची, वंचितांसाठी, गोरगरिबांसाठी, श्रीमंतांसाठी, इंडस्ट्रीजसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत, चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत आणि त्या योजना सर्वांपर्यंत पोचलेल्या आहेत. या सर्वांपर्यंत योजना पोचलेल्या आहेत म्हणून हा आज संकल्पना यात्रा आज या ठिकाणी पोचलेली आहे. विकसित यात्रा ही या ठिकाणी पोचलेली आहे. यात्रेचं कारण एकच आहे की मोदी साहेबांनी या 9 वर्षामध्ये जे काय काम केलं ते संपूर्ण लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि 2047 काय योजना असतील त्याचं योजनेचं ह्या संपूर्ण परिसरामध्ये माहिती सांगितली पाहिजे. म्हणून ही आज विकसित यात्रा ह्याचं आयोजन केलेलं आहे आणि महानगरपालिकेने याचा पुढाकार घेतलेला आहे आणि महानगरपालिका चांगलं काम करते. सर्व वार्डामध्ये जाते आपला रथ घेऊन, विकसित यात्रेचा रथ घेऊन जातं आणि सर्व लोकांना जे काय शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या, केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा संपूर्ण माहिती देतात आणि त्या योजना ऑन द स्पॉट काही योजना आहेत, जसं आयुष्यमान भारत आहे ते त्यांना करून दिलं जातं, डिजिटलची माहिती दिली जाते, डिजिटल कार्डची माहिती दिली जाते, या सगळ्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी इथे सांगितल्या जातात. उज्ज्वला गॅसची माहिती दिली जाते, किसान क्रेडिट कार्डचं माहिती दिली जाते, अनेक मेडिकल चेकअप वगैरे केलं जातं, बऱ्याचशा काही गोष्टी अशा आहेत या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. महानगरपालिकेला धन्यवाद देतो की आपण केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनामध्ये आपण सुद्धा इथे सामील झालात आणि सर्व जनतेपर्यंत हा संकल्प यात्रा, ही विकसित यात्रेचा मेसेज पोचवला, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि मोदी साहेबांनासुद्धा फार मोठं अभिनंदन करतो. त्यांचं खरं म्हणजे आमच्या देशासाठी फार मोठं उपक्रम आपण योजलेला आहे आणि हा देशाचं स्वप्न आहे की 2047 हा देश कसा असेल, स्वातंत्र्यानंतर देश कसा असेल, स्वातंत्र्यापूर्वीचा हा देश कसा होता, मोदी साहेबांनी दाखवून दिलेला आहे. खरोखरच आपल्या देशाला खूप चांगले प्रधानमंत्री भेटलेले, असेच प्रधानमंत्री पुढे पण भेटू हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. विकसित संकल्प यात्रा ही जी योजनांची यात्रा म्हणता येईल याला, की केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचे वंचित घटकाला म्हणा किंवा पात्र लाभार्थ्याकडपर्यंत ह्या योजना पोहोचवण्यासाठी एका दिवसामध्ये आपण कॅम्प, हे ॲज एक कॅम्प आहे, या कॅम्प ऑर्गनाईज करतो आणि नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 49 ठिकाणी आपण हे या कॅ याचं नियोजन केलेलं, यात्रेचं नियोजन केलेले, हे चित्ररथ, हे रथ जे आहे हे 45 ठिकाणी जाईल. प्रत्येक वॉर्डमध्ये काही ठिकाणी 5 ठिकाणी आहेत, काही ठिकाणी 2 आहेत, असं करून 45 ठिकाणी या कार्यक्रमाचे नियोजन होणार आहे. आणि या कार्यक्रमाची सांगता ही बेलापूरला राजीव गांधी स्टेडियममध्ये होईल. तर या योजनेमध्ये प्रतिसाद खूप चांगला मिळतो आहे नवी मुंबईकरांकडनं आणि एकंदरीत 1200 लोक या ठिकाणी भेटी देतात आणि या योजनेचा लाभ घेत आहेत. याच्यामध्ये ज्या काही योजना आहेत त्या प्रत्येक योजनेचे लाभार्थी या ठिकाणी येऊन त्यांचं आधार कार्ड अपडेट करणं असेल, PM स्वनिधीचे असतील, आरोग्य शिबिर आहे आणि आम्ही त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या काही योजना आहेत त्याचंसुद्धा आम्ही माहिती
माहिती इथं देतो आहे. जास्तीत जास्त लोकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असा आमचा प्रयत्न आहे. ह्या 45 ठिकाणाचं जे नियोजन आहे ते वार्ड वाईज आहे, प्रत्येक विभाग वाईज. जसं की शासनाच्या मार्गदर्शक सूचना अशा आहेत की 25,000 लोकसंख्येच्या पाठीमागे एक कार्यक्रम घ्यावा, त्याच्या अनुषंगानं महानगरपालिकेने 45 ठिकाणी याचं नियोजन केलेलं आहे. दिघा वार्डमध्ये 2 ठिकाणी, इथलं पॉप्युलेशन लोकसंख्या जास्त असल्यामुळं 5 ठिकाणी ऐरोलीमध्ये केलेलं आहे. वाशीमध्ये सगळ्यात जास्त या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सब लोकसंख्येच्या याच्यानुसार कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा विद्याधर तळेगावकर, वैद्यकीय अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका. मी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रबाडा इथे कार्यरत असून आज विकसित भारत यात्रा अंतर्गत मी आपणा सांगू इच्छिते की आमच्या इथे जे 2 कॅम्प झालेले आहेत, एक इच्छापूर्ती मंदिर सेक्टर 17 ऐरोली आणि आज जे चालू आहे जे ॲपल हॉस्पिटल सेक्टर 8A, तेथे प्रथम आम्ही सगळ्या लोकांचं रजिस्ट्रेशन करून घेऊन NCD अंतर्गत, NCD म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज, म्हणजे हायपरटेन्शन आणि डायबिटीस हे जे आजार आहेत त्या आजारांचं आजारांकरता पेशंटचं वेट आणि BP शुगर घेऊन त्याच्यामधले हायरिक्स फॅक्टर म्हणजे हायरिक्स रोगी असतील ते काढून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. तसेच एक महत्त्वाची योजना म्हणजे सिकल सेल ॲनिमियाच्या बाबतीत रक्त चाचणी करून जे लोक या आजाराने पीडित आहेत त्यांचीसुद्धा एक लाईन लिस्ट तयार करून त्यांना आम्ही उपचार देणार आहोत. आणि तसेच इतर ज्या लॅबोरेटरी टेस्टिंग आहेत, ब्लड शुगर वगैरे, त्यासुद्धा इथे होणार आहेत. आणि या कॅम्पमध्ये लोकांना आयुष्यमान कार्ड तसेच आधार कार्डच्या बाबतीत काही मार्गदर्शन असेल किंवा कोणाला काढायचं असेल किंवा कोणाला काढण्यात अडचण येत असेल त्यांना वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन करीत आहोत. थँक्यू. हो, बरोबरच आहे. क्षयरोगाच्या बाबतीत आम्ही या कॅम्पमध्ये जे 4 सिम्प्टम्स आहेत, म्हणजे क्षयरोगामध्ये वजन कमी होणे, 14 आठवड्यापेक्षा जास्त खोकला आणि अचानक आलेला ताप किंवा अचानक आलेली गाठ, याविषयी जर पेशंट लोकांना रुग्णांना जर काही कंप्लेंट असेल तर ताबडतोब त्यांचं इथे स्क्रीनिंग केलं जात आहे. त्यांना जर जास्त काळाचा खोकला असेल तर त्यांचं स्पुटम घेतले जात आहे. अशा प्रकारची योजना इकडे केली जात आहे. विकसित भारत संकल्प यात्रा ही जी केंद्र सरकारकडून आपल्या महापालिकेकडे आलेली आहे, तर महापालिकेने आपल्या पूर्ण नवी मुंबईमध्ये लाभार्थी लोक जे आहेत त्यांच्यासाठी ह्याचा उपयोग कसा घेता येईल म्हणून पूर्ण नवी मुंबईमध्ये 45 वॉर्डमध्ये ही सगळी ही यात्रा राबवणार आहोत आम्ही. आणि बरेच जण इथे नवी मुंबईतले लाभार्थी लोक ह्याचा उपभोग चांगला घेत आहेत. प्रत्येक ठिकाणी अगदी कार्यकर्तेसुद्धा आवर्जून काम करत आहेत त्यांच्यासाठी. आणि प्रत्येकजण भारत आयुष्यमान भारत योजना आहे त्याला तर खूपच स्कोप आहे आणि प्रत्येक लेडीज येऊन तो फॉर्म भरत आहे. आणि ही योजना जी केंद्र सरकारकडून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे आणलेली आहे त्यांचे मी पहिले आभार मानते आणि तसेच आपल्या पूर्ण महापालिकेचेसुद्धा मी आभार मानते की आज नवी मुंबईमध्ये पूर्ण ही यात्रा राबवत आहेत. आणि कार्यकर्त्यांचासुद्धा ह्याला चांगला स्कोप आहे आणि लाभार्थी लोकसुद्धा ह्याचा चांगला उपयोग घेत आहेत.